तर ही दृश्य आपण बघतोय गिरगाव चौपाटी परिसरामधली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते आहे. महानगरपालिकेकडून या तिघांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते इथे आता पुष्पवृष्टी केली जाते आहे. मोठ्या संख्येने जनसमुदाय सुद्धा इथे बघायला मिळतोय. हळूहळू बाप्पाला निरोप दिला जातोय. त्याच वेळेला या सगळ्याची पाहणी करण्यासाठी आणि विसर्जनाच्या मिरवणुकांचा आनंद घेण्यासाठी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल हे दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा या गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये उपस्थित आहेत. तर दुसरीकडे जी दृश्य आहेत ती आहेत नागपूरमधली. नागपूरमध्ये अत्यंत रोषणाई आपल्याला बघायला मिळते या सगळ्या मिरवणुकांमध्ये. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.